नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त शैक्षणिक वेबसाईट ज्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्युलेशन्स आहेत, फेट सिम्युलेशन्स. यासाठी आपल्याला गुगल सर्च बॉक्समध्ये फेट सिम्युलेशन्स हे टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला काही वेबसाईट ओपन होतील. त्या वेबसाईटमध्ये सगळ्यात सुरुवातीलाच एक फेट डॉट कोलर डॉट एजू ही वेबसाईट येईल. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे सुरुवातीलाच होमपेज दिसेल. त्याच्यामध्ये सिम्युलेशन दिसेल, न्यू सिम्युलेशन HTML5, त्यानंतर फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, अर्थ सायन्स, मॅथ्स बाय ग्रेड लेवल. बाय ग्रेड लेवलचा याचा फायदा असा होतो की तुम्हाला प्रत्येक इयत्तानुसार सिम्युलेशन भेटतात. ट्रान्सलेशनमध्ये भाषा आपल्याला निवडता येते. बाय ग्रेड लेवल आपण सर्वात बघून घेऊया की बाय ग्रेड लेवलमध्ये तुम्हाला जर बघितलं तर बघा, एलिमेंटरी स्कूल, त्यानंतर मिडल स्कूल, हायस्कूल आणि युनिव्हर्सिटी. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या ग्रेडनुसार, इयत्तेनुसार तुम्हाला तिथे सिम्युलेशन्स बघायला भेटतात. सिम्युलेशन्स याचा अर्थच असा होतो की तुम्हाला जे विज्ञानामध्ये आपण मॉडेल बनवतो अशा प्रकारचे मॉडेल फक्त ई साहित्य निर्मयामध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर आपण मराठी भाषा निवडली, मराठी भाषेमध्ये सुरुवातीला त्या सिम्युलेशनचं नाव येतं, तो कंटेंट कसा आहे तो येतो, त्यानंतर डाउनलोड करायचा असेल तर ऑप्शन येतो, त्यानंतर प्ले करायचं असेल तर ऑप्शन येतो. असे मराठीमध्ये जवळजवळ तुम्ही जर बघायला गेलात तर खूप सिम्युलेशन्स दिलेले आहेत. प्रत्येक विषयानुसार दिलेत, रसायनशास्त्राचे आहेत, भौतिकशास्त्राचे आहेत, जीवशास्त्राचे आहेत, त्यानंतर गणित आहे, भूगोल आहे, अगदी लहान वर्गाचे आहेत आणि खूप मोठ्या वर्गाचे सुद्धा आहेत. असे खूप सिम्युलेशन्स आहेत, याच्यामध्ये तुम्ही ते सहज वापरू शकाल. तर त्याच्यामधलंच आपल्याला आता एक सिम्युलेशन्स जे पाहायचं आहे ते आहे pH स्केल म्हणून. आपण ते प्ले करतो आहे. प्ले केल्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येतं, आपण मात्र प्ले करतो आहे. हे जे सिम्युलेशन्स आहे हे याचं वैशिष्ट्य असे की जे आपल्या वर्गाला आम्ल आम्लारी क्षार हा जो घटक शिकवायचा असतो तो घटक या जे सिम्युलेशन आहे याच्या माध्यमातून आपण सहज ऐकू शकतो. लिटमस पेपरच्या ऐवजी इथं स्केल पट्टी वापरलेली आहे. या स्केल पट्टी 0 ते 14 7 हा कॉन्स्टंट आहे आणि 7 वरती गेल्यानंतर तो पदार्थ बेसिक आहे, त्याच्या 7 खाली आला तर तो आम्लधर्मी आहे. अशा पद्धतीने आहेत. त्यानंतर हे pH स्केल किती आहे त्यासाठी तो दिलेला आहे. हा जो फुगा दिला आहे तो फुगा ह्या भांड्यामध्ये सोडायचा आहे. पदार्थ अनेक प्रकारचे दिलेले आहेत याच्यामध्ये. तुम्ही जर बघितलं तर हात धुण्याच्या सोड्यापासून ते अगदी विद्युत घटाच्या आम्लापर्यंत असे वेगवेगळे पदार्थ दिले आहेत. या पदार्थाचा आपण स्केल काढू शकतो की ते बेसिक आहेत की आम्लधर्मी आहेत. आता आपण सुरुवात करतो आहे ते पाण्यापासून. तर हे पाणी जर बघितलं, ऑलरेडी त्या भांड्यामध्ये पाणी आलेलं आहे. हे पाणी वाढवायचं असेल तर इथे एक लाल बटन दिलं आहे, त्या बटनाला प्रेस केलं की ते पाणी हे वाढत जातं. अगदी आपण ते पाणी 1 लिटरपर्यंत वाढू शकतो, फक्त माऊसने बटनाला त्या क्लिक केलं की ते पाणी वाढतं. यानंतर तो जो फुगा दिलेला आहे तो फुगा जर आपण भांड्यात सोडला तर इथे स्केल लगेच तयार होतो. बघा इथे 7 स्केल आले, म्हणजे याचा अर्थ असा होतो की पाणी हे बेसिक पण नाही आणि आम्लधर्मी पण नाही, ॲसिडिक पण नाही, ते उदासीन आहे. आता आपण पाणी काढून टाकण्यासाठी पुन्हा इथं एक टॅब दिलेला आहे, तो टॅबने पाणी काढून शकतो. आपण भांडं स्वच्छ करू शकतो. पदार्थ आपल्याला बदलायचा असेल तर कोपऱ्यामध्ये बांध दिला, त्याला क्लिक करायचं आणि आपल्याला जो पदार्थ घ्यायचा आहे त्या पदार्थावर क्लिक करायचं. आता इथे मग हात धुण्याचा सोडा आपण घेतो आहे. हात धुण्याच्या सोड्याला घेतल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ते वाढवायचं असेल तर त्या लाल बटनाला क्लिक केलं की ते वाढत राहतं, म्हणजे 1/2 लिटर ॲटोमॅटिक येतो. त्यानंतर बघा ते वाढत वाढत तुम्ही 1 लिटरपर्यंत ते जे द्रवण आहे ते घेऊ शकता. त्यानंतर फुगा हा त्या भांड्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला त्याचा स्केल कळतो. आता हा जहा धुण्याचा साबण आहे तो बेसिक आहे आणि त्याचा स्केल आहे 10.
आता आपण ते भांडं स्वच्छ करतो आहे आणि पुन्हा पदार्थ आपण बदलतो आहे. पदार्थ बदलण्यासाठी पुन्हा काय केलं, त्या कोपऱ्यात ॲरोला क्लिक केलं. चिकन तुम्हाला खूप आवडतं सगळ्यांना, बघूया हे चिकन जे आहे ते ॲसिडिक आहे की बेसिक आहे. तर चिकन हे ॲसिडिक आहे, ठीक आहे, खाण्यासारखंच नाही. 5.80 स्केल आहे, त्याचा पाणी थोडं वाढवूया आपण, त्याच्यामुळे ते पाणी वाढल्यामुळे काय फरक पडतो का बघू. चिकनमध्ये जर पाणी वाढवलं तर नक्कीच स्केल बदलतो, 6.10 आलेला आहे, म्हणजे तो बेसिक म्हणजे कॉन्स्टंटच्या जवळ आलेला आहे. त्यानंतर ते आपण चिकन काढून टाकतो आहे भांड्यातून आणि पुन्हा पदार्थ बदलतो आहे. पदार्थ आता जो घेतो आहे तो कॉफी, कॉफी बऱ्याजणांना आवडते, बघूया कॉफी ॲसिडिक आहे का. तर स्केल आला आहे 5, याचा अर्थ असा होतो की कॉफी ही ॲसिडिक आहे. त्यानंतर पदार्थ आपण पुन्हा बदलूया, याच्यामध्ये मोसंबीचा रस घेऊया. मोसंबीचा रस घेतला तर खूपच स्केल कमी आला आहे, 3.50 ॲसिडिक आहे मोसंबीचा रस. त्यानंतर आपण पदार्थ पुन्हा बदलतो आहे आणि सोडा घेतो आहे, सोड्याचा स्केल आला 2.50, हा तर खूपच ॲसिडिक आहे. त्यानंतर पदार्थ आपण बदलतो आहे, आता घेतो आहे विद्युत घटाचे आम्लन, त्याचा स्केल आला 1. खूपच हे जर तुम्ही बघितलं तर हे सगळे जे पदार्थ होते ते आम्लधर्मी होते. आता आपण रक्त घेऊया, रक्त हे कॉन्स्टंट आहे, थोडंसं स्केल थोडं 7.40 येतो आहे, पण तो उदासीन, रक्त हे उदासीन आहे. त्यानंतर रक्ताचं भांडं आपण स्वच्छ करतो आहे आणि ते भांडं स्वच्छ केल्यानंतर आपण पदार्थ थोडासा बदलून बघूया. तर हे असं जे सिम्युलेशन आहे, तर खूप पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने हे सिम्युलेशन्स यामध्ये भेटतात. तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब, या व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनावर क्लिक करा, यामुळे आमचे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. असेच वेगवेगळे सिम्युलेशन्स आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहोत. हे जसं आपण डेस्कटॉपवर केलं आहे तसं लॅपटॉपवर सुद्धा कसं करायचा हा व्हिडिओ आपण पुढच्या आठवड्यामध्ये लॉन्च करतो आहे.